क्षेत्र में शराब के नशे में धुत तीन युवकों ने रात के अंधेरे में एक कार को आग लगा दी। कार पर ज्वलनशील पदार्थ डालकर इन तीनों युवकों द्वारा इस घटना को अंजाम दिया गया। पीड़ित प्रशांत लोहकरे की कार को बुरी तरह से इस आग में झोंक दिया गया, जिससे कार बुरी तरह जलकर खाक हो गई। जानकारी के मुताबिक ये आग आरोपी शिवा बुंदेले, जो कि पीड़ित प्रशांत के घर के पास ही रहता है और पहले से ही आपराधिक वृत्ति का है, जिस पर कई मामले दर्ज भी है, उसके मित्र सूरज यादव और एक नाबालिग युवक द्वारा बीते सोमवार 20 मार्च की रात को आग लगाई गई है। आग लगाने की यह पूरी वारदात पास ही लगे कैमरे में भी कैद हो चुकी है, जिसमें साफ तौर पर दिखाई देता है कि रात करीबन 2 से 2:30 बजे के बीच पीड़ित प्रशांत लोहकरे की घर के बाहर खड़ी स्विफ्ट कार पर आरोपी शिव बुंदेले व उसके साथ ही आरोपी ज्वलनशील पदार्थ डालने के बाद आग लगा देते हैं और मौके से भाग भी खड़े होते हैं। हादसे में कार पूरी तरह से जल उठती है। इन आरोपी युवकों ने ऐसा क्यों किया, इसकी फिलहाल पुष्टि नहीं हो पाई है, पर सूत्रों से जानकारी मिल रही है कि कुछ दिन पहले ही पीड़ित प्रशांत लोहकरे ने आरोपी शिवा बुंदेले की अपने ही घर के सामने खड़ी एक्टिवा का टायर पंचर कर दिया था। आशंका जताई जा रही है कि इसी बात पर गुस्साए आरोपी ने इस वारदात को अंजाम दिया होगा। फिलहाल पुलिस ने मुख्य आरोपी शिवा बुंदेले को हिरासत में ले लिया है, जबकि अन्य दो आरोपी फरार है, जिनकी तलाश पुलिस द्वारा की जा रही है। माझे नाव प्रशांत रमेश लोहकरे, राहतो गणेशपेठला। वस्तीत माझ्या कोणासोबत वाद नाही, तरी पण ही घटना रविवारी रात्री 2:02 ते एक त्यातला एक मुलगा गल्लीत बघून गेला आणि 2:10 त्यांनी गाडीवर टायरवर पूर्ण पेट्रोल टाकलं आणि आग लावून पळून गेले सगळेजण। जेव्हा आग लागली तेव्हा वस्तीतले लोक उठले, त्यांनी दरवाजा ठोकला, तेव्हा मी उठलो तर त्यावेळेस गाडीला पूर्ण आग लागून गेली होती। मग आम्ही त्या गाडीला विझवलं। वस्तीतल्या एका कोणत्या तरी व्यक्तीने फ्रायब्रिगेडवाल्यांना फोन केला, मग त्यानंतर फ्रायब्रिगेडची गाडी आली, त्यांनी पूर्णपणे ती विझवली। बस मग त्यानंतर मग आम्हाला जसं कोणी म्हणजे माहीत आहे ना इथे कॅमेरा लागला आहे बा म्हणून, मग त्यांना मी रात्री 2:45 फोन केला फार्मसीवाल्यांना, त्यांना म्हटलं की बा तुम्ही तिथे चेक करा आणि सांगा कोण आहे म्हणून, तुमच्या कॅमेऱ्यात कोणी आलं का बा म्हणून। तर मग 3:00 त्यांनी ते बघितलं, तर मग त्यांनी फोन करून सांगितलं मला की बा गाडी पेटली नाही, ते कोणीतरी एक मुलगा आहे तो आला आणि टायरवर पेट्रोल टाकलं। नाही त्यांच्यासोबत माझं असं काही नाही, मी त्याच्यासोबत कधी बोलत नव्हतो, म्हणजे त्याच्यासोबत मला कधी काही काम पडलं नाही। तो राहणं आपल्या वस्तीतलाच आहे, त्यासोबत कधी आपल्याला काम पडलं नाही आणि आपण कधी त्यासोबत कधी बोललो नाही। लगेच तो व्यक्ती आपल्या दुकानासमोर येऊन गाडी गिडी लावायच्या, पण असं वाद म्हणून आमच्या काहीच नाही त्याच्यासोबत ना त्याच्या हो आम्ही त्याचे नाव शिवा शामराव भुनले। बरोबर आहे, 20 तारखेला रात्री गणेशपेठ हद्दीतली प्रशांत लोहकरे आपल्या घरासमोर गाडी ठेवली होती, त्या जुन्या वादावरून त्याच एरियात त्या घरासमोर राहणारा शिवा बुंदेले आणि त्याच्यासोबतचे 2 सहकारी ते अजनी एरियाचे, असे म्हणून दारूच्या नशेत जुन्या वादावरून ते गाडी पेटवली, त्याचा FIR आहे झालेलं आहे। त्याला एक आरोपीला अटक करण्यात आलेली आहे, 2 आरोपीचा शोध सुरू आहे, तपास हेड कॉन्स्टेबल दुबे मेजर करीत आहे। जुना वाद घरगुती वाद आहे, आमने सामने राहतात, ते त्या वादावरून त्यांनी गाडी पेटवलेली आहे रॉकेल टाकून 20 मार्चच्या रात्री 1:00 दरम्यानची। एक आरोपी अटक झाला आणि 2 आरोपीचा शोध बाकी आहे। शिवा बुंदेले म्हणून आहे, त्याच्यावर आधी एक आर्म ऍक्टचा गुन्हा दाखल आहे। NBCN न्यूज के लिए अखिलेश भारद्वाज के साथ अक्सान सारी की रिपोर्ट।